जरा जानते चलते तुम्ही आवडचे मध्ये ये काम करायचं त्या बाई करायचं त्या बाईला म्हणायचं बाई राम 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 नाही का जोडी ना मार काय काय बाई जोड्या ना मार बसती रे का बाई म्हणतो राम राम काय ते होय रे मग गुड मॉर्निंग म्हणाव गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सका सका म्हणतो श्री काय कर गुड मॉर्निंग आणि चप्पल मॉर्निंग ये काम कर जरा जाणता जुनता बाई कडे जर बाईला म्हणा जो बाई राम राम म्हणजे राम राम काय आणि गेले गेले बाईला इचारा सांगतो तुला इकडे ए बघ बाईला म्हणा जो बाई राम राम घालायचा अजून काय विचार बाई जर राम राम घालतीय पुन्हा बाईला इचारायचं काय जरे जर काय तुमचं गाव कुठलं गाव कुठलं नाव काय तुझं नाव काय तुमचं लगीन झाले का लगीन झाले का तुम्हाला नवर किती आपल्या लेकर किती येते तुझं लगीन झाले का मला करून घ्यायचं का मन हा तसंच म्हणा जर काय पुन्हा म्हणायचं झालं का उशिरा तर उशिरा ना म्हणायचं काय बुट काय तुझ्या आईला तुला जाऊन लवकर म्हणजे विचारायचं मला की हा विचारायचं जाऊ का जरा जाणता जुळताव तुम्ही वजन जायला पाहिजे वजन नाही पडलं काय करायचं मग नवर देवाला बोकांडी घ्यायची नाही का तू बोकांडी घेतलं नाही का तुला असा बसलाय मग उलटा मसोबा बसलाय काय झालं बाबा नवर तिकडे जाऊन कार्यक्रम दिल्यापासून त्यांची सारखी रिगाटी असते कशी आता खर्च कशा कशाला झाला बरं पडपाला किती गेलं माझ्या मुलीला किती गेलं बरं त्या नशिबच असतो नवर असं जाऊ का जाऊ जरा वाजला जायचं जातो मग काय करायचं तरी तर खाली दोन चार मैसेज देखो खंडी घेऊन जा चप्पल मारणी म्हणायचं बाईला बाई राम राम काय दिला का बाईला तोंड पाहिले काय की बाई 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 बोलली का बोलली म्हणली तर बाई इकडे या बाबा राम राम बाई तुम्ही कोणाच्या कोण आणि इथं बसलेल्या सध्या वारोवाल्याच दादगाशी त्याला कोणती तोंड वाशी लगेच त्याला हात नाही देऊ देवदाशी आहे म्हणजे देवाची देवाची देवदाशी खंडेरायाच्या का मुंड्या मुरगाळ्या मुरे मुरे नाही नाही माळ्याचं जागरण नाही म्हणून बाई मटण मागितलं नाही नाहीतर पहिल्यांदा तिला मुंडी पायाचं लागतं काय सांगायचं आता डिपार्टी मागायला असते काळीचं मोक मुरळी असतं बरोबर मला काय म्हणायचं बाई तुम्हाला विचारू का विचार घे रागाला जाऊ नका बाई मी जर तुम्हाला काय बोललो तर मी तुमच्या नवऱ्यासारखा तुम्ही माझ्या बायको सारख्या भैली लावलं का नात हो ओशीला का मशीला ओ बाय तुमचं तसलं झालंय का ती चौघारी घेऊन जायचं पुन्हा माघारी लगीन लगीन वा ती देव घेऊन जात नाही काय मारती पैसे लगीन झालंय काय तुमचं खरं म्हणता वाढत्या बाईचं लगीन नाही म्हणते बाई तुमचं लगीन नाही तुमच्या आईचं ए बाईचं लगीन नाही शरीर मार्ग मला विचार लगा मी थोरलाय की एवढं कांडक घेऊन जाणार इथं उडीवर मारी की थोरलाय तर बाई तुमच्या आई जरा की हो तुमचं वल्ड गल तुम्ही घेत असतो काय म्हणला माझं लगीन नाही म्हणल्यावर माझ्या आईचं कसं असं हो तारा बी कोरास आहे सात बारा भागावं लागेल आता बाई तुमच्या आजीचं कसं आहे माझ्या आईचं नाही आजीचं कसं असं लका हिजं लगीन नाही तुझ्या आईचं लगीन नाही आजीचं बी लगीन नाही तुमचं लगीन नाही लेकर काय उसपुडीचा बाजार आहे का नवलावर लगीन नाही किती लेकर बाई तुम्हाला नाही घ्या मला नाही मला नका रेशन कार्ड वाढतं रेशन वाढतं येईल का नाही मला
बाई तुम्ही एकटे जाऊ का तुम्हाला पहिली आई द्या किती आई द्या तुमच्या आईला आमच्या आईला आईलाच असते असं आहे काय आणि पप्पा मिलिटरीत असतो तुम्हाला तुम्ही किती तरी बहिणी आहो दोघी दुसरी कुठं आहे काढ की बाहेर कुठं आहे का कुठं आहे कुठाई कुठाई सुधरा जाळ घातले जरा थोड़ा फॉल्ट वाटत नहीं नहीं जरा बॉडी जमाना दिशती मैं पैंट शर्ट दाढ़ी मिशाई लगा तुला काय कळते नाही त्याला वारंवार विचार की ही आई रुपये बापर पडलो बरं बाप चे घरून मेला नाही याला म्हणतोय बापा पडलीच काढी मिशा उठली का तुमची नाव काय काय दिलं आईने फुलेली नाव पाडलं घातलं होतं तुम्हाला ले आईला पण तुम्हाला चांगलं द्यावा ना घडी ले घडी नाही ना चांगलं घडी हे अग हिला घडवलं असं ब्रह्मदेवान ब्रह्मदेवान हिला घडवलं असं विष्णू देवान महेश्वरान विष्ण्यानं म्हणजे विष्ण्यानं कुठले द्या हिंगणी द्या मला काय माहिती तर महेशन म्हणतो मला तर काय माहिती कोणी अरे विष्णू देवान म्हणलं हिला घडवलं ब्रह्मदेवान हिला विष्णू देवान मला रे हो तुला घडवलं आपल्यातले अण्णा की साड्यान माझ्या वेळे काय लॉकडाऊन पडले होते का नाही नाही चांगली यांची बहीण दिसती म्हणून म्हणलं ग असं होय बरं तुमची नाव काय काय ती नाव म्हणलं तर पंती बाबा कुणाचं नाव आहे पंती तुझा पंत्या मेल तुझं नाव पंती पंती हिच नाव ग मेणबत्ती हिला इकडे आंध्रात घेऊन येते का कशाला पिठून बघतोय का 300 रुपये लागतील जाय यायला आणि तू जुलर लग तू कुठे जाय कारण कुठे घालतो तसं आहे का नाही हिचं नाव मेणबत्ती हिचं नाव काय आहे का उजबत्ती काय नाव डोले ग हाईन अग आय 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 बरोबर आहे तुझं नाव पंती ही जमीनबती काय दिसती का हागर नको घे तुझ्या बहिणीला सांगितलं अगरबत्ती म्हणलं अगरबत्ती जसं तुम्ही तिघी बहिणी आहो का बरं आम्ही पण चार भाऊ आहोत कुठे ठिकाण बाई एक दोन तिथं बसलेला तो ती खाटावर चार आणि तीन वर देऊ चार ती तीन आणि ती चार चौघ भाऊ आम्ही चौघ भाऊ बरोबर हा बरं तुमची नाव आमची नाव विचारली का मी सगळ्यात थोरला बरोबर आहे थोरला ही सगळ्यात मोठ मोठ ती सगळ्यात जाणत एक झाली आणि ती सगळ्यात बडदळ काय निरळ झालं एकच आहे ना म्हणजे चारी पण एकच झालं का एकच म्हणलं तर म्हणजे बडद जाणत थोरलं मोठ म्हातारा होत घेऊन तिकडे चाललेलं माझी जयंती आमची नाव विचारली का अरे नाव तर काय ते म्हणले खाटावर बसलेला हायमती कसा हायमती आहे कसा बसला हायमती बरोबर आहे माझं नाव आहे मैपती मैपती बाबा म्हणले ह्याच नाव आहे रघुपती आपलं रघुपती 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 रा रघुपती 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 एक तर कसा बसला बिगर सोडण्याचा गणपती लावा तुमची उद्पती कशाला राहते काय कारण तुम्ही देवाच्या मुरळ्या देवाच्या मुरळ्या देवाच्या मुरळ्या मग तुम्हाला देवाच्या कसं काय काय गाणी फिन येत असतील औषधा पुनवला ले गाव गाव बाईचा जमा साया नको आता दुसरी नाही नाही बोबाटा लय गाव गाव आहे बोबाट आहे तुम्हाला देवाची कसे काय गाणं येते का बाई येत म्हणले
अरे हे बाई का तरी येते मग तुमची वाग्या मंडळाची पार्टी असेल बाई अल्ले मग तुमची आम्हाला तुमची पार्टी ठरवायची आम्हाला पार्टी हा पार्टी आमची पार्टी पार्टी नाव पार्टी 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 म्हणा पार्टी ठरवायची आहे बाबा बर मग तुमची बाई गाणी म्हणते रे चांगली म्हणते चांगली चांगली म्हणते चांगली 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 सांगूला मिरज अरे चांगली चांगली गाणी म्हणते कधीवाशी चांगली म्हणते अरे बाईला म्हणून दाखवायला जाऊ आणि बाईला सांग मी पण मोठा गायक आहे म्हणा ले लागला माझ्या आवाजाचा फोटो काढून गेले तर म्हणा ले फोटो येते गाव गाव फोटो येते अरे जिकडे जाईल तिकडे जाईल अशी बोंबल हे बघ स्टँड वर गेलं काय तोंडाने हा गातो गाणं गातो म्हणाव मी गाऊन दाखवू तुम्ही ऐकणार मी पुढे म्हणलं की मागणं म्हणायचं मेरी जहर जुबी देवाचं गाणं डाळ्या वाजवा हळद कुंकू घ्यायचं म्हणून पान फाडून नेलं होतं पान फाडून नेलं काही बाबा बा तुमच्या बाईला देवाचं गाणं म्हणा येते का म्हणायला बार बाईला नको आता दुसरं बाई देवाचं गाणं म्हणून दाखव